बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार श्री दत्ता परिटसरांची कथा घालमेल मे महिना शाळांना सुट्टी पडून चार आठ दिवस झाले होते निकालाच्या दिवशीच निकाल हातात पडताच मुलं आजोळी गेली होती घरात मी आणि आमचं सौभाग्य अशी दोनच माणसं महालक्ष्मीचं कॅलेंडर हातात घेऊन मे जूनच्या तारखा निहाळत होतो लग्न साखरपुडा जावळ मुहूर्त वास्तुशांती मुहूर्त यासारखे शुभ मुहूर्त कोणकोणत्या तारखेला आहेत त्या त्या तारखेला हातातल्या पेनाने खुना करीत बसलो होतो फोटोग्राफीसाठी कधी कोणाची ऑर्डर येईल हे सांगता येत नव्हतं त्यासाठी आपण आपलं तयारीत असलेलं बरं तसं चित्रकलेची आवड असल्यामुळे फोटोग्राफीसाठी चांगल्या कंपनीचा कॅमेरा घेतला शैक्षणिक कार्य सांभाळत सांभाळत फावल्या वेळेत फोटोग्राफीचा छंदही जोपासला छंदाचे रूपांतर पुढे व्यावसायिक फोटोग्राफरमध्ये कधी झालं ते कळलंच नाही सौभाग्यवतीची दुपारची वामकुक्षी आटोपलेली दिसली स्वयंपाकघरातेचा वावर जाणवू लागला चहाचा चाहा खमंग वास सगळीकडे पसरला पाठोपाठ चहाचे कप घेऊन सौभाग्यवती बाहेर आल्या चहा पिता पिता कॅलेंडर निहाळत मी म्हणालो काय ग यावर्षी साखरपुडा आणि लग्नाचे मुहूर्त फुल्ल आहेत फोटोच्या बऱ्यापैकी ऑर्डरी मिळतील असू द्यात तुमच्या ऑर्डरी यावर्षी ठेवा त्या बाजूला जरा महाबळेश्वरला जायचं म्हणून किती वर्षांपूर्वी बोललासा काय आठवतंय तुम्हाला मी यावर्षी काय अजिबात तुमचं ऐकणार नाही अचानक वातावरण बदललं बऱ्याच वेळा आपण एखादा विषय बायकोसमोर सहज बोलायचा म्हणून बोलायला जातो आणि नेमका तोच विषय त्यांच्या पथ्यावर पडतो आणि आपल्या माथ्यावर पडतो अडकी त्यात अडकल्यासारखी माझी अवस्था झाली तरी पण धीर करून म्हणालो एवढ्या वर्षी थांब पुढच्या वेळी नक्की आपण जाऊया हेच हेच आमचं नशीब दरवर्षी मे महिन्यात तुमचं काही ना काहीतरी असतंच कधी स्मार्ट पी टी ट्रेनिंग तर कधी प्रौढ साक्षरतेचा सा वर्ग कधी जनगणना कधी कोंबड्या कुत्री मोजा आणि स्कॉलरशिपचे तास तर पाचवीला पुजलेले आहेतच ते कधी सुटले नाहीत कधी कधी म्हणून सुट्टीचा महिना आमच्या वाट्याला आला नाही खरा तुम्हाला काय करायचं ते असं म्हणून राग रागाने कप उचलून सौ स्वयंपाकघराकडे वळली उगा आपलं बसलेलं गांजाण उठवल्यासारखं वाटलं आता मात्र माझे पाच बोलले आता आपल्याला माघार घेण्याशिवाय गत्यंतर नाही निबूटपणे हातातलं कॅलेंडर भिंतीवर अडकवलं तोंडातली चहाची चव केव्हाच निघून गेली होती थोडा वेळ शांततेत जाऊ दिला मी उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो ठीक आहे तुझी इच्छाच आहे ना जाऊ आपण महाबळेश्वरला मी आश्वासन दिलं काय नको कुठे जायला मी आपली या खुराड्यातच दिवस काढते काय हिंडायचं आहे ते तुमचं तुम्हीच फिरा बायकोचा राग काय अजूनही शांत झालेला नव्हता थोडी शांत हो शांत हो मी जाऊया म्हटलं ना मी समजावणीच्या सुरात बोललो अहो हात पाय धड आहे तोवरच पुढे म्हातारपणात काय नुसती सप्न बघायचे नाहीतर तवा हाईतच दवाखान्याच्या फेऱ्या हे दुखतंय ते दुखतंय म्हणत सौने अगदी वर्मावर बोट ठेवलं आता काय बोलू नकोस तयारला बघू खरं म्हणत म्हणतसा ना आपली बायकोची समजूत काढायची म्हणून सौ थोडी गालात हसतच बोलली राग पूर्ण निवळला पुन्हा कॅलेंडर हातात घेतलं जायचा दिवस दोघांच्या विचाराने ठरवला क्षणाभरापूर्वीचं वादळ शांत झालं एक दीर्घ श्वास घेतला आणि बाहेर फिरायला जाण्यासाठी उठलो काय हो फिरायला निघालात काय होय अजून काय काम आहे काम काय नाही पण आपण महाबळेश्वरला जाणार आहोत हे कुणाला सांगू नका आत्ताच कुठं ठरलंय त्याला आणि कुणाची दृष्ट लागायला नको कोणाला बघवतं कोणाला नाही म्हणून म्हटलं तक्रारीच्या सुरात सव बोलल्या मी मात्र हसत हसतच हस बाहेर पडलो फिरून यायला दिवे लागण झाली होती गल्लीच्या कोपऱ्यावर आलो कोपऱ्यावरच्या पंडीवऱ्याच्या अंडीच्या दारात आयाबाया गप्पा मारत बसल्या होत्या मला बघून तेल्याच्या शांता वहिनी म्हणाल्या गुरुजी काय अंदाज महाबळेश्वरला जाणारायसा भाई मला धक्काच बसला सगळ्याजणी कुतूहलाने माझ्याकडे बघत होत्या असं म्हणतोय मी बरे बोलायचं म्हणून बोललो आणि पटकन पुढे सरकलो नाहीतर आणि खोलात जाऊन ही मंडळी काय काय विचारतील याचा काय नेम नव्हता घरात गेल्या गेल्या सौभाग्यवतींना मी विचारलं आपण महाबळेश्वरला जाणार आहोत हे कोणाला सांगायचं नाही असं तूच ठरवलं होतंस आणि ही बातमी बाहेर गेलीच कशी नुसती बाहेर नाही तर पार गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत गेली नाही बा मी बाहेरच गेले नाही तर सांगू कुणाला हां नाही म्हणायला तुम्ही बाहेर गेल्या गेल्या शेजारची विद्या आली होती तिला फक्त बोलता बोलता बोलले बाकी कोणालाही सांगितलं नाही मी मी काय ओळखायचं ते ओळखलं आणि मनातल्या मनात हसलो जायचा दिवस दोन दिवसावर हो येऊन ठेपला आता आजोळी गेलेल्या मुलात आमचा जीव अडकला आज जाऊन मुलांना घेऊन यायला पाहिजे असा आम्ही दोघेजण विचार करीत होतो एवढ्यात दरवाज्यातून त्याचे वडीलच आत येताना दिसले त्यांना बघून आम्हा दोघांनाही आनंदच झाला सवनी पाणी दिले चहा ठेवला आज मी मुलांना न्यायला तिकडेच येणार होतो बुवांच्याकडे बघत मी म्हणालो छे छे मीच तिकडं तुम्हाला दोघांसने या म्हणून सांगायला आलोही परवा मांदवडच्या विठ्ठलाई देवीची या जत्रा भरायची ठरली आहे आबाने येण्याचं कारण सांगितलं मी प्रश्नार्थक नजरेनं सौकडं पाहिलं चहाचा कप आबाच्या हातात ठेवत सौ म्हणाली नाही आबा परवाच्याला आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत त्यामुळं आम्हाला तिकडे यायला जमणार नाही सौने एका दमात बोलून टाकलं अरे पर जत्रा करून यावा आणि मग जावा की चहा जा पिता पिता आबा बोलला होय तसं केलं तरी पण चालेल आणि मला पुढं बोलू न देता काय नको आपला दिवस ठरलाय म्हणजे ठरलाय तुम्ही पोरासने तेवढं पाठवून द्या म्हणजे झालं माझ्याकडे बघतच सौ थोड्या चढ्या आवाजात बोलली पोरं इकडे येतील असं काय मला वाटत नाही चांगली रमल्या तिथं जत्रा करून पोरं तशीच पुढं बावड्याला पुष्पा मावशीकडे जाणार आहेत तिनं बी निरोप धाडला हा आंब्या पणसाचा दिवस आहेत आणि अक्काला पोरासने इकडं पाठवून दे म्हणून आणि बावड्याची बी जोडी जत्राला येणार आहे त्यातनंच तुम्ही बी आला असतासा म्हणजे समद्यासनी बरं वाटलं असतं बघा आणि काय ते ठरवा हातातली कब्बशी आबानी खाली ठेवली थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही हं ठीक आहे उठतो आता मुरगुडच्या बाजारात जाऊन जत्रेसाठी बकरं बघायचं आहे खाटक्याचा रानूजी बाजारात माझी वाट बघत असेल जातो मी नाराज होऊनच आबा उठला आणि रस्त्याला लागला बऱ्याच वेळानं शांततेचा भंग करीत मीच विचारलं बरं मग काय करायचं आपण काय करायचं म्हणजे ठरलेल्या दिवशी आपण दोघे जायचं महाबळेश्वरला सौ निग्रहानं बोलली ठीक आहे तर मग लागा तयारला असं म्हणून मी बाहेर पडलो या दोन दिवसात बायकोचा उत्साह दांडगात दिसून येत होता घरातला रेडिओ बंद करून तिचं गाणं गुणगुण ऐकण्यात मजा येत होती मधूनमधून पोरांची आठवण काढत होती पण पोरांची फारशी काळजी करावी असं तिला वाटत नव्हतं किती दिवस जायचं साड्या किती आणि कोणत्या घ्यायच्या याचं स्वागत ऐकायला मिळत होतं माझ्याही कपड्यांची छाननी सुरू झाली बरेच दिवस अडगळीत पडलेली प्रवासी बॅग स्वच्छ झाली जायच्या आदल्या दिवसापर्यंत फराळाच्या जिन्नासापर्यंत बांधाबांध पूर्ण झाली प्रवासी बॅग भरून तयार झाली जायच्या आदल्या दिवशी सकाळी सकाळी केंद्रशाळा सोळांकूरमधून निरोप आला आज शाळेत महत्वाची मिटिंग आहे आणि ताबडतोब मिटिंगला या मी सौकडं पाहिलं आज जावा तुम्ही मिटिंगला पण उद्या मला मिटिंगचं सा कारण सांगायचं नाही येताना चार दिवस येणार नाही असं सांगूनच या साहेबजणू माझ्या मुठीतलेच आहेत असं सवला वाटत असावं मी बरं म्हटलं आणि सायकल बाहेर काढली मिटिंग आटोपायला संध्याकाळ झाली तरी बरं मिटिंगसाठी उद्या आणि बोलावणार होते काय झाला वेळ तर आजच होऊ द्या त्यासाठी उद्या आणि बोलवू नका त्यामुळे सगळेच आम्ही संध्याकाळपर्यंत थांबलो सायकलवरून गावात यायला पूर्ण अंधार झाला होता स्टँडवर मुक्कामाची गाडी कोल्हापूरहून नुकतीच आली होती मी गावात जायच्या रस्त्याकडे वळलो तेवढ्याच मला कोणीतरी मागून हाक मारल्याचा आवाज आला गुरुजी अहो गुरुजी मी मागं वळून पाहिलं तुम्ही तुम्हीच मी सायकलवरून खाली उतरलो माग कोळ्याचा शंकरांना दिडक्या चालणं पळत पळत माझ्याजवळ आला आणि म्हणाला कोल्हापूरला सरकारी दवाखान्यात गेलो होतो शेनगावचा पाहुणा दवाखान्यात ॲडमिट आहे तेला बघायला तिथं शेजारच्या खाटावर तुमची कांडगावची बहीण चार दिवस झाला ॲडमिट आहे पोटात तिच्या कसली तरी गाठ आहे म्हण आणि ऑपरेशन करायला लागतंय तेव्हा मला म्हणाली गावात गेल्या गेल्या घराकडे जाऊन माझ्या भावाला अन्नाला सांगा आणि उद्याच्या उद्याला यायला सांगा भेटला सहा ते बरं झालं नाहीतर मी आणि घराकडे येणारच होतो सांगायला बोलता बोलता गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत आलो बरं मग काय करणार बघतो काय उत्तर द्यावं तेच मला कळे ना अच्छे अच्छे बघू नका जावास तुम्ही तिथं नुसती दोन लहान पोरं एक उशाला आणि एक पायशाला बसलेली दिसली दुसरं कोण नाही हो दुसरं कोण असणार चार वर्षापूर्वीच अक्काचा नवरा वारला एक उसा टाकत मी बोललो अरे रे रे शंकरांना चुक चुकला बरं असू दे वेळ झालाय आता मी जातो खरं तुम्ही उद्या जायचं राहू नका जाता जाता शंकरांना बोलला कान सुन्न झाले पायातली ताकद निघून गेल्यासारखी वाटायला लागली आता घरात जाऊन तिला काय आणि कसं सांगायचं ते ती ऐकून घेईल काय या विचारात कसा तरी घरापर्यंत आलो सायकल घरात घेऊन भिंतीला टिकिवली आणि खुर्चीवर बसलो घासा कोरडा पडला अंगाला थरथर सुटली डोळं मिटलं सौच्या बडबडण्यानं जाग आली अहो किती वेळ मी केव्हापासून वाट पाहते आहे उद्याची सगळी बांधाबांध करून ठेवली आहे बॅग व्यवस्थित भरली आहे फराळाचं थोडं पिशवीत घेतलं आहे सगळी तयार करून ठेवली आहे आणि तुम्हाला सांगायचं राहिलंच तुमचं तुम्ही जेवून घ्या आमची बचत गटाची मीटिंग आहे जाधवाची शेवंता अक्का चार वेळा बोलावून गेली वय मला यायला थोडा उशीर होईल दार पुढे ढकलून तुम्ही झोपा सकाळी लवकर उठायला पाहिजे असं म्हणून ती बाहेर पडली मला काही बोलूच दिलं नाही आणि तिचा तो आनंदी उत्साही चेहरा पाहून मला देखील बोलायला किंवा तिला सांगायला धाडत झालं असतं की नाही कुणास ठाऊक थोड्या वेळानंतर खुर्चीवरून उठलो कसे तरी हातपाय धुतले जेवणाचे ताट पुण्यात घेतलं घास उचलला आणि डोळ्यासमोर दवाखान्यात आत कॉटवर निप्चित पडलेली बहीण आणि चिमणीसारखं तोंड करून बसलेली तिची ती दोन पोरं डोळ्यांसमोर दिसू लागली हातातला भाताचा घास काय तोंडापर्यंत गेला नाही तो तसाच ताटात ठेवून दिला घटा घटा दोन घोट पाणी प्यायलो हात धुतला सर्व भांडीकुंडी कशी तरी झाकून ठेवली दार पुढं ढकललं दिवे मालवलं आणि क्वाटवर अंग टाकून दिलं पण झोप लागण्याची काय चिन्ह दिसनात उद्याचा निर्णय काय घ्यायचा सारखं या कुशीवरून त्या कुशीवर जीवाची नुसती घालमेल सुरू झाली मरणाशी झुंज देणाऱ्या बहिणीकडे जायचं की बायकोच्या हौशेखातर महाबळेश्वरला जायचं एकीकडे उत्साहानं आनंदानं बागडणारी सौ तर दुसरीकडं भावाच्या वाटेकडं डोळे लावून बसलेली बहीण विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली अशा द्विधा मनस्थितीत झोप कधी लागली ते कळलंच नाही सकाळी बायकोच्या हक्केने जाग आली रात्रभर झोप तशी अर्धवटच लागली होती डोळे जडावले होते आहो उठा लवकर मुक्कामाची गाडी येथून आठला सुटते माझ्याकडं न बघता सौ म्हणाली पूर्ण जागा झालो सी पी आर हॉस्पिटल की महाबळेश्वर पुन्हा यक्षप्रश्न डोळ्यांसमोर उभा राहिला डोळ्यांसमोर अंधारे आल्यासारखं वाटू लागलं पण नाही एक कोणता तरी निर्णय यावेळी आपल्याला घ्यायलाच पाहिजे ठरलं पक्क ठरलं महाबळेश्वरच बहीण काय चार दिवस झाले दवाखान्यातच आहे आणखी थांबेल चार दिवस तोपर्यंत आम्ही परत येतोच की आंघोळ केली चहा घेतला महाबळेश्वरचा निर्णय घेतला खरा पण छाती मात्र उगा धडधडत होती बर तुझं आटोपलं काय प्रवासाची बॅग कुठे आहे चल आट बघू असं म्हणून प्रवासाची बॅग बाहेर सोप्यात घेऊन आलो अग इथं कुलूप ठेवलं होतं माझ्या आवाजात दम नाही हे माझं मला देखील जाणवत होतं तेवढ्यात सौभाग्यवती स्वयंपाकघरातून बाहेर आली माझ्या डोळ्याला डोळे भिडवले मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो तिचे डोळे डबडबलेले होते डोळ्यातून अश्रू केव्हा बाहेर पडतील हे सांगता येत नव्हतं काय झालं मी गोंधळून विचारलं काय झालं म्हणून तुम्ही मलाच विचारता इतकी वर्षे मी तुमच्याशी संसार केला अजूनही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही असं म्हणून सौ हुंदके देऊन रडू लागली अगं पर काय झालं ते तरी सांग मी पुरा भांबावून गेलो अक्का साहेब सरकारी दवाखान्यात ॲडमिट आहेत हे तुम्ही मला का नाही सांगितलं रात्री बचत गटाच्या मिटिंगच्या वेळी कोळ्याच्या जना तिकडनं मला कळलं तुम्हाला तुम्हाला मी काय तुमच्या बहिणीची वैरीन वाटते तुमची तेवढी बहीण आणि त्या माझ्या कोन्हावर ठेवा ती बॅग ठेवा महाबळेश्वर कुठं काय लगेच पळून जात नाही आणि आजच जावं असं काय नाही जाऊ पुन्हा कधीतरी आधी दवाखान्यात अख्खा साहेबाकडे जाऊया लहान लहान पोर मामाच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील अहो आपल्याशिवाय त्यासनी कोणाचा आधार हाय वई असं म्हणत डोळे पुसतच हातात फराळाची पिशवी घेऊन बाहेर पडली मी मात्र वाक्य झालो डोक्यावरचा फार मोठा ताण हलका झाला अंगात दहा हत्तीचं बळ आल्यासारखं वाटलं आणि कोणीतरी म्हटलेलं एक वाक्यही आठवलं पत्नी ही क्षणभराचीच पत्नी असते आणि अनंत काळाची माता असते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद